चे तयार झालेत। हे बघा एकदम असे मऊ लाडू होतात, हे एकदम असे मऊ आणि लुसलुशीत असे होतात। पाकच फक्त एकदम चांगला झाला पाहिजे, नाहीतर एकदम झटपट होणार हे लाडू आहेत। आता आपण या लाडूची कृती बघूया की एवढे सोप्या पद्धतीने लाडू कसे बनवलेत आपण ते बघूया आता। नमस्कार, मनीषा रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मोतीचूरचे लाडू बघणार आहे आणि ते सुद्धा एकदम न बुंदी पाडता आणि एकदम सोपी पद्धत आणि झटपट होणारे असे ते लाडू आहेत। एकदम मऊ होतात, भारी लाडू। तर त्याला लागणारं साहित्य बघूया। बेसन घेतले मी, हे बेसनाचं माप जे आहे ते ह्या डब्याने आहे। एक डबा बेसन घेतलेले चाळून आणि त्याच डब्याने अर्धा डबा साखर घेतलेले आहे। गोड तुमच्या आवडीप्रमाणे, पण अर्धा डब्याचं प्रमाण बास होतं ह्याच्यासाठी, का तर पीठ डब्याभर असेल तरी ते चाळून घेतलेले त्यामुळे हलकं असतं ते। इथं मीठ घेतलंय, मीठ आपल्याला चवीपुरतं एकदम चिमूटभर वापरायचंय। आणि इथं काजू घेतलेत, काजूचे काप घेतलेत आणि हे मगज भी घेतले, का तर मोतीचूरच्या लाडूला हे छान लागतात त्याच्यामुळे काजू नसेल तरी चालतात। हे मगज भी टाकायचे आणि थोडासा पिवळा कलर घेतलाय, का तर थोडे ती लाडू कलरही असतो त्याला, ते छान दिसतंय कलर वापरल्यावरती। सगळ्यात पहिलं आपण पीठ भिजवून घेऊया। आता आपल्याला काय करायचं, ह्या पिठामध्ये फक्त असे दोन चिमुटा असे धरून मीठ टाकायचं, फक्त चवीसाठी, जास्त नाही टाकायचं बिलकुल, फक्त दोन चिमुटच मीठ टाकायचंय। आणि आता ह्याला पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। आता आपण हे पीठ मळून घेतलंय, असं ह्या प्रकारे मळायचं पीठ, म्हणजे एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्टही नाही। थोडस असं आपण जेव्हा हलवतो तर आपल्याला हाताला सुद्धा ते जड लागतं। तर ह्या डब्यासाठी ना एक ग्लास पाणी लागले मला। तर आता कसं पीठ तुमचं जाड पातळ असल किंवा एकदमच मऊ असेल, तुम्ही दळलेलं एकदम बारीक असं म्हणजे, तर त्याला थोडंसं कमी लागेल पाणी। जाड असेल तर कसं होतं, थोडंसं पाणी खेचून घेतं। तर एक ग्लास लागले मला पाणी याला। आता आपण सोऱ्यामध्ये घालून शेव बनवून घेऊया। आता आपण सोरे घेतलेलं आहे, ह्याला शेवची मशीनही म्हणतात, म्हणजे तुमच्याकडे जे काय म्हणतात ते घेतलेले मी सोऱ्या। आणि ही शेवचं घेतलेली प्लेट, तर ही मोठी पण नाहीये आणि एकदम छोटी नाही, मिडियम साईज आहे। ह्या साईजमुळे काय होतं, एकदम मोतीचूरचे जसं आपल्याला लाडू बनवायचे ते ह्या शेवनी बनवता येतात। तुम्ही जर मोठी घेतली तर ती जास्त कडक होईपर्यंत, आपण शिजपर्यंत कडक होती जास्त, आणि बारीक घेतली तर ती खूप लवकर अशी करपून जाते, त्याच्यामुळे ह्या साईजचा घ्यायचा सोऱ्या। आता आपण सोऱ्यामध्ये भरून घेतलेले आणि एकदम असं त्याच्यामध्ये गाठी नाही राहिलं पाहिजे असं मळून घ्यायचं पीठ। चमचे नाही आलं तर हाताने मळून घ्या। आता आपण शेव करूया। आता तेल तर आपल्याला एकसारखी अशी पाडून घ्यायची शेव, आणि गॅस बारीक केलेला आहे मी तापल्यानंतर। आता मीडियम करून आपल्याला शेव फ्राय करून घ्यायची। आता एक 2 मिनिटं आपल्याला फ्राय होऊन द्यायची, तेल जसं तापलं असेल तसं, आणि पूर्ण शिजवून घ्यायची आपल्याला, कच्ची न ठेवायची शेव। आणि लगेच 1-2-3 मिनिटांनी अशी लगेच तिला पलटी करून घ्यायची आणि ह्याही साईडनी 1-2-3 मिनिटं फ्राय करून घ्यायची। आता आपली शेव फ्राय झालेले, आणि जेव्हा आपण हाताने करतो शेवचे लाडू तर त्यावेळेस शेव मऊ ठेवायला लागते, पण ह्याला मऊ ठेवण्याची गरज नाहीये। अशा प्रकारे ती थोडीशी कडक झाली पाहिजे, का तर आपण मोतीचूरचे लाडू करणार आहे त्याच्यामुळे जसं आपण मोतीचूर पाकामध्ये टाकतो बुंदी, तसं ही सुद्धा आपल्याला टाकायची, त्यामुळे थोडी कडक झालेली पाहिजे हे लक्षात ठेवायचं। एकदम मऊ नाही करायची। आता अजून एकदा मी टाकून याच्यामध्ये दाखवते, गॅस बारीक आहे, बारीक गॅसवरती आपल्याला शेव त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि नंतर मिडियम गॅस करून 1-2-3 मिनिटं अशी फ्राय करून कडक होईल असं फ्राय करून घ्यायची। आता ही फ्राय होती तोपर्यंत मी तुम्हाला काढलेले शेवचं दाखवते काय करायचं ते। आता ही शेव काढलेली, आपण तिला काय करायचं, अशा हाताने थोडीशी बारीक करायची आणि ही पूर्ण थंड होऊन द्यायची, एकदम कडक पण नाहीये बघा, अशा प्रकारे करायची। शेव मध्येच आहे सगळं ह्या लाडूचं, अशी एकदम कुरकुरीती नाही झालेली पण कडक झालेली, कुरकुरीत वगैरे नाही करायची। आता आपल्याला ही अशी थोडीशी बारीक करून थंड करून घ्यायची आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला एकदम ही मिक्सरला, आपला रवा कसा असतो तशी मिक्सरला फिरवून घ्यायची, गरम नाही फिरवायची, नाही तर त्याचं बेसन तयार होईल। थोडीशी थंड झाली की मिक्सरला फिरवून घेऊया। आता हे मिक्सरला मी फिरवून घेतलंय,
एकदम असं आपल्याला हातांनी आपण दाबल्यानंतर कळतं की त्याच्यामध्ये असे मोठे मोठे थोडेसे कण राहिलेत. अशा प्रकारे मिक्सर चालू बंद करत फिरवायचं, म्हणजे काय होतं पीठ नाही होत त्याचं. चालू बंद केल्यामुळे काय होतं असं रव्यावानी छान पडतात. असंच आपण सगळं घेऊया, शेव करून आणि वाटूनही घेऊया. आता आपली सगळी शेव झाली आहे, तळून पण आणि वाटून पण झाली आहे. आता ही अशी एकदम चांगली अशी वाटून घ्यायची. आता ही आपण झाकून ठेवूया आणि जेव्हा तुम्ही वाटत राहतात तेव्हाही झाकूनच ठेवायची. ही झाकून ठेवूया आणि पाक बनवूया. आता तर पाक बनवण्यासाठी मी याच्यामध्ये साखर टाकली तर काय करायचं, याच्यामध्ये असं पाणी टाकायचं. एक ग्लास पाणी टाकले मी, तर एक ग्लास पाण्यामध्ये म्हणजे होऊ शकतं किंवा थोडस जास्त टाकायचं. एकदम भरून ग्लास टाका, म्हणजे आपल्याला जास्त असं चाचणी याची एकदम जाडसर नाही करायची, थोडीशी पातळच ठेवायची. आता हे आपण गॅसवर ठेवून पाक करून घेऊया. आता गॅस मोठाच ठेवलाय मी, हे शिजायला लागलं गॅस उकळी यायला लागलं की आपण कंटिन्यू हलवायचं मीडियम गॅसवरती. आता आपण याला उकळी येऊन देऊया. उकळी यायला लागली लगेच हलवायचं, नाहीतर साखर खालच्या साईडला चिटकून बसत. उकळी यायला चालू झालं की हलवायचं आणि गॅस मिडियम करायचा. ह्याच्यातली साखर थोडीशी सगळी विरघळून द्यायची. आता पाकाला हलवत राहायचं कंटिन्यू, नाहीतर पाक मग असं साखर एका साईडला गच्च व्हायला लागते, त्याच्यामुळे पाक हलवत राहायचा कधी पण. आता हा पाक सगळ्या साखर विरघळली आणि उकळायला लागले तर आपल्याला काय करायचं. आता ही साखर चांगली आहे त्याच्यामुळं पाक पांढरा दिसतोय, पण कधी कधी काय होतं काळा दिसतो पाक साखर मध्ये केमिकल असं. तर ह्या पाकाला गरज नाहीये, थोडस असेल तर घाण्याची निघल. पण मी तुम्हाला सांगते त्याच्यासाठी काय करायचं. एक दोन चमचे दूध घेतलेले, ते दूध टाकायचं. जेव्हा तुमचा काळा पाक दिसेल तर तेव्हा दोन चमचे दूध टाकायचं त्याच्यामध्ये. मग काय असलं त्याच्यामध्ये कचरा किंवा घाण वगैरे केमिकल तर त्याच्यामुळे असं वरती येतं फेसाबरोबर, त्याच्यामुळे टाकून घ्यायचं. मग पाक एकदम पांढरा होतो आणि थोडा वेळ हलवत राहायचं एक दोन तीन मिनिटं. आता आपण दूध टाकल्यानंतर हलवलं तर ही साखर चांगली असून सुद्धा असं याच्यामध्ये हे बघा अशी घाण निघते एकदम अशी. आणि जेव्हा तुमच्या साखरमध्ये केमिकल असेल तर तेव्हा एकदम असं काळं कीट असे निघतं. तर हे आपल्याला असं काढून घ्यायचं एका वाटीमध्ये. ही कशी निघली बघा, अशी घाण निघते त्याच्यामधून. हे सगळी काढून घ्यायची. आता आपल्याला पाक कसा बनवायचा आहे, जेव्हा आपण हे असं वरती धरल तर तेव्हा एक धार लागल्याने वाटते, म्हणजे कंटिन्यू अशी नाही, त्याच्यामुळे काय होतं जाड होतो पाक. अशी एक धार लागते. आणि दुसरा प्रकार म्हणजे आपण थोडस असं हातावर घ्यायचं आणि असं हे केलं की चिपचिप लागतं आणि एकदम असं घट्ट लगेच घट्ट व्हायला लागतं, तेव्हा आपल्याला बंद करायचंय. का तर पाक जास्त घट्ट नाही करायचा, लाडू मऊ बनवायचे. आणि जर तुमच्याकडनं समजा पातळ झाला किंवा जास्त झाला लाडूमध्ये तर थोडा ठेवला तरी चालतो, त्याच्यामुळे एवढं पाकाचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आणि ह्याच्यामध्ये ना थोडासा पिवळा कलर टाकणार आहे मी, थोडासा त्याला कलर छान येतो लाडूला त्याच्यामुळे थोडासा टाकायचा त्याच्यामध्ये. आता हे मिक्स करून घेऊया आणि लाडूमध्ये ओतून घेऊया. आता आपण हा पाक ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचा, लागल तसा टाकायचा याच्यामध्ये, लागल तसा टाकून मिक्स करून घ्यायचंय. आता मी याच्यामध्ये पाक टाकून घेतलाय, पूर्ण पाक लागलाय. एक ग्लास पाणी टाकलं होतं आपण अर्धे डब्याला. आणि जर तुमच्याकडनं पाक नाही समजा असं म्हणजे मी दाखवलाय तसा झाला पातळ झाला तर थोडा राहिला तरी एक अर्ध्या वाटीलाही कमी राहील जरी राहिला तरी, नाहीतर एकदम परफेक्ट माप आहे एक डब्याचं. एवढा पाक लागतो ना असं एकदम पातळ होतं ते, म्हणजे एकदम असं मऊ झालंय बघा. असं मऊ एकदम ठेवायचं. एक अर्धा तास आपण आता हे झाकून ठेवणार आहे, म्हणजे एकदम छान त्याच्यामध्ये शेव आपली मुरते आणि लाडू बांधायला छान येतात. आता अर्धा तास झाकून ठेवूया. आता अर्धा तास झालेले आपण झाकून ठेवलं होतं मिक्स करून. आणि आता हे असं झालेलं आहे एकदम घट्ट नाही झालेलं, अशा प्रकारे झालेलं आहे. पाक भरपूर होतायचा. आणि समजा ह्या स्टेजला तुम्हाला जर असं वाटलं की घट्ट झालेलं आहे तर तुम्ही थोडीशी साखर टाकून थोडा पातळ पाक बनवून ओतून मिक्स केलं तरी सुद्धा चालतं. एवढं काय परफेक्ट झालं पाहिजे असंच नाही. आणि हे मगज भी घेतलेले आपण, हे मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून झाले, आता आपण ह्याचे लाडू बनवून घेऊया. जेवढी साईज पाहिजे तुम्हाला तेवढी तुम्ही मोठी बारकी अशी लगेच होतात लाडू. हे असे गोल आकार देऊन त्याला
एखादा आपण जेव्हा लाडू बांधत असतो त्याच टायमाला थोडस एखाद काजूच पीस त्याच्यावर लावून घ्यायचा, म्हणजे चांगलं त्याच्यामध्ये दबतोय. आणि असे आता आपण सगळेच लाडू करून घेऊ. अशा प्रकारे आपले मोतीचूर लाडू तयार झालेत. तुम्ही पण ह्या दिवाळीला नक्की करून बघा आणि कसे झाले ते आम्हाला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजून नवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.